राहुरी तालुक्यामधील कुक्कडबेडे परिसरामध्ये ऊसतोडणी करणाऱ्या महिलेचा किरकोळ कारणातून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कळवणी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद येथून आलेले बद्री फुला चव्हाण यांनी त्यांची पत्नी गंगाबाई हीस माशाची भाजी बनवण्यासाठी सांगितलं असता आज सोमवारचा वारा असल्यामुळे ते बनवण्यास गंगूबाईंनी नकार दिल्याचा राग आल्यामुळे आरोपी बद्री फुला चव्हाण याने गंगाबाई हीस कोपीजवळच असलेल्या कॅनॉलच्या बाजूला पाण्याच्या डबक्याजवळ नेत दगड मारून आणि मारहाण करत गंगाबाई यांचा निर्गुण हत्या केली. तर मयताचा मुलगा पृथ्वीराज बद्री चव्हाण यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, DYSP संदीप मिटके, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवत आरोपी नवरा बद्री फुला चव्हाण याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करत आहेत. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एसएन मीडिया, राहुरी.